नमस्कार. हॅलो डॉक्टरच्या या भागात मी डॉक्टर विनाया पाटील आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षक हो, विषयाला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी मला एक किस्सा आठवतोय. तो असा की परवा झालं असं की माझ्या ओळखीचे एक काका जे नेहमी मॉर्निंग वॉक करत असायचे, पण परवा अचानक ते खाली बसले. याशिवाय मनानेही ते थोडेसे चलबिचल झालेले दिसले. म्हणून मी त्यांना विचारले, काय काका आज कुठे फेरफटका मारणार आहात? त्यावर ते थोडे जरा शांत झाले. इतकंच नाही तर लांब श्वास घेतच म्हणाले की बहुतेक आता हे सगळं काही शक्य होणार नाही असं मला वाटत. खरंच समाजकार्यात नेहमी ते पुढे राहणारे काका असे का बोललेत? म्हणून मीही विचारले, का काय झाले? त्यावर ते म्हणाले की हा गुडगा आता माझीच कामे मला करू देत नाही, मग ही सगळी कामे कशी होणार? आत्ताच तर कुठे रिटायरमेंट मिळाले, स्वतःसाठी मी फिरायला लागलोय, त्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा काय शक्य होणार? खरंच ही आता गुडघेदुखी सतावू लागली. ह्या सगळे प्रश्न आपल्याही मनात येत असतील, कमी अधिक प्रमाणात हा त्रास आपल्यालाही जाणवत असेल. म्हणूनच खास करून आजचा विषय आम्ही निवडला आहे आणि तो म्हणजे गुडघेदुखी आणि आयुर्वेद. नक्कीच या विषयावर किंवा या गुडघेदुखीविषयी आपण अनेक उपचार घेतले असतील, पण आयुर्वेदात रामबाण उपाय आहे आणि तो काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय ज्या कोणाचे ऑपरेशन झाले असेल त्यांच्यासाठी सुद्धा सर खास अशा टिप्स सांगणार आहेत. त्या कुठल्या? तर त्यासाठी तुम्हाला आमचे कार्यक्रम हा आजचा बघावा लागेल. यासाठी आज आपण आमंत्रित केलंय आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. तुमचं हॅलो डॉक्टरमध्ये स्वागत. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 30 वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सक म्हणूनही कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक, श्री नरगिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणूनही कार्यरत आहेत. कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, मतिमंदत्व, गतिमंदत्व व क्रिटिकल इलनेसेस या आणि इतर आजारांमध्ये विशेष प्रावीण्य आहे. आजचा आपला विषय आहे, नक्कीच तुमच्या मनात खूप प्रश्न येत असतील. तुमच्या मनातील प्रश्न आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर, ते चटकन लिहून घ्या. 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असा 2490-8050. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती, ती अशी की कार्यक्रमाचा जो आपला विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आपण प्रश्न थोडक्यात विचारावा. प्रश्न विचारताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद ठेवा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. याशिवाय आजच्या कार्यक्रमाचे आपले तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांचा पत्ता, फोन नंबर आणि वेबसाईट आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेकनंतर दाखवणार आहोत, तर त्यावेळी कृपया तो तुम्ही लिहून घ्यावा अथवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्यावा. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. सर आपल्या कार्यक्रमात आपण नेहमीच विषयाला सुरुवात करतो, पण आज आपल्याला एक मेल आलेला आहे आणि मेल पाठवणारे आहेत त्रिशरण मेश्राम आणि त्यांचं असं म्हणणं की सकाळी मी दररोज फिरायला जातो तर तेव्हा माझे पाय दुखत नाही, पण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा माझे पाय दुखतात. बरोबर आहे. आता संध्याकाळचा आणि रात्रीचा जो कालावधी आहे तो वाताच्या प्रकोपाचा कालावधी आहे. तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की व्यायाम करायच्या आधी अंगाला तेल लावलं जायला पाहिजे. व्यायाम करायच्या आधी काही खाल्लं गेलं नाही पाहिजे. तर लोक नेहमी उलट करत असतात काहीतरी खाऊन मग नंतर हे करणं, व्यायाम करणं असं हल्ली बऱ्याच वेळा होतं, हे चुकीचं आहे. त्याने आम नावाचा एक चिकट पदार्थ पोटात तयार होतो, संधिवात, आमवात वगैरे हे आजार मग त्यातनं उत्पन्न होऊ शकतात. तर त्यांनी असं करावं की चालायला जात असताना टेकडी चढली वगैरे असं करू नये. त्यांनी त्रिदोषांचा प्रकोप होतो आयुर्वेदानुसार आणि अंगाला तेल लावून नंतर त्यांनी बाहेर जायला पाहिजे. प्लस बस्ती जर त्यांनी केला आणि नाकामध्ये नस्य जर केलं गेलं तर त्यांचा हा पाय दुखीचा त्रास कमी होईल संध्याकाळी जो होत होतो. आणि ज्या वेळेला अंगाला तेल लावायचं असतं तेव्हा अनुलोम गतीने, म्हणजे केसांची जशी गती आहे त्या पद्धतीने त्यांनी तेल लावायला पाहिजे. प्रतिलोम म्हणजे उलट्या पद्धतीने तेल नाही लावायला पाहिजे. तेल म्हणजे तिळाचं तेल ते गरम करून लावावं तर त्यांचा हा त्रास कमी होईल. त्यांनी वयाचा उल्लेख याच्यामध्ये केलेला नाही आहे, पण 50+ जर एज असेल तर तेल लावल्याशिवाय त्यांनी चालायलाच नाही पाहिजे. आणि मग पायावरती तेलाच्या घड्या ठेवणं वगैरे इतर उपचारही त्यांना करता येतील. किंवा त्यांनी आत्ताच हा कार्यक्रम आहे हा पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट बघावा, त्यांना त्याची उत्तरं त्यातच मिळतील. नक्की. सर आपण कार्यक्रमात सुरुवात करण्याआधीच आपल्याला फोन येतात किंवा प्रश्न येतात, त्याच्यावरून या विषयाची किती दाहकता आहे हे आपल्याला खरंच कळतं. सर मनुष्य शरीरात या गुडघ्याची काही विशिष्ट
विशिष्ट अशी रचना असते का? कसं आहे की बॉल अँड सॉकेट जॉईंट जसे असतात ना, सॉकेटमध्ये बॉल बसलेला आहे आणि तो चारी बाजून फिरतोय, असं विचित्र कॉम्बिनेशन या गुडघ्याचं परमेश्वराने करून ठेवलेलं आहे की इतर ठिकाणी हा बॉल सॉकेट जॉईंट कसा असतो, स्टेबल असतो बऱ्याचदा आणि त्याची कामं व्यवस्थितरित्या करता येत असतात, पण माणूस दोन पायावरती उभा राहणं, त्याचा मेरुदंड ताठ राहणं ह्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्याची बौद्धिक प्रगती ही झालेली आहे आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा माणूस करू शकतो, नाममंत्र असू दे किंवा कोणत्याही पद्धतीचा योग जो आहे तो त्याला जमू शकतो. तर या प्रोसेसमध्ये उभं राहण्याची प्रक्रिया गुडघ्यावरती जी आहे त्यासाठी दोन टीबीओ फिबुला म्हणून खालची हाडं जी आहेत बारीक आणि वरती फिमर किंवा उर्वस्थी ज्याला आपण म्हणतो संस्कृतमध्ये, ते जे आहे त्याचा जो सांधा आहे तो इतका विचित्राने हलता परमेश्वराने केलेला आहे की त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण लोकांचं वजन हे खूप वाढतं नंतर आणि मग लोड बेरिंग जॉईंट असल्याकारणानं गुडघे दुखायला हे 35 नंतर युज्युअली सुरुवात होते. तर हे सगळं लक्षात जर घेतलं तर देवानी अशी योजना करून ठेवली की बरसा किंवा बरसी, अनेक वचन त्याचं जर आपण लक्षात घेतलं तर 13 पद्धतीचे बरसी जे आहेत ते आपल्या गुडघ्यामध्ये ठेवलेले आहेत. बरसी म्हणजे काय, तेलाच्या मेदाच्या पिशव्या अशा ठेवलेल्या आहेत आणि त्यातला स्नेह जो आहे तो या गुडघ्याला आणि त्याच्या हालचालीला मदत करत असतो. याचाच लोको अर्थ असा आहे की त्या स्नेहद्रव्याची जर कमतरता यायला लागली तर तुम्हाला गुडघ्याचे प्रॉब्लेम इंट्रा कॅप्सुलर आणि एक्स्ट्रा कॅप्सुलर येणार आहेत आणि म्हणून आयुर्वेदाने सांगितलं की अभ्यंगम आचरेत नित्यम, हे रोज अंगाला तेल लावायचं. आपण कधीतरी दिवाळीला लावतो, कोरडेपणा आणणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण करतो, अति मैथुन कर्म करतो, अति जागरण करतो, अति खाणं पिणं करतो, अति व्यायाम करतो, पण शरीराला स्नेह देत नाही, तेल लावत नाही आणि त्वचेवरती असलेलं भ्राजक पित्त या तेलाचं आकर्षण करून कलेचं क्रामण करत हळूहळू ते तेल जे आहे ते आतपर्यंत जातं आणि शरीराला दारडे येतं. दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू सुत्वक स्वप्न दारडे कृत, याला दारडे म्हणजे अस्थीची सॉलिडिटी हा सुद्धा अर्थ आहे आणि शरीराला ते दारडे आल्याकारणाने लोक जर पडली 50-60 नव्हे 70 तरी त्यांची हाडं मोडत नाहीत असा पूर्वीच्या लोकांचा अनुभव असायचा. आता का होत नाही तर हे स्नेहन किंवा तेल लावणं जे आहे ते होत नाही म्हणून होतं. तर त्या हिशोबाने गुडघ्याची रचना लक्षात घेतली तर देवाने तिथं तेलाच्या पिशव्या ठेवलेल्या आहेत, तर आपण त्या जर कमी होत असतील आणि कोरडेपणा वाढवत असू तर अंगाला तेल लावणं हे करायला पाहिजे, म्हणजे त्याच्या रचनेमध्येच त्याचं ट्रीटमेंटचं जे तत्व आहे ते लपलेलं आहे असं लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे सर, गाडीमध्ये आपण तेल टाकायला विसरत नाही पण शरीराला तेल टाकायला, म्हणजे शरीराला तेल लावायला हे नक्कीच विसरतो, तो विसरत आहे का म्हणे. आपल्याला एक फोन आलेला आहे, सुनील बोलत आहेत आपल्याशी औरंगाबाद इथून. नमस्कार सुनील. हॅलो. हॅलो, बोला. हा, मला शुगर इन्फेक्शनचं ऑपरेशन झालंय मांडीचं. कशाचं ऑपरेशन झालंय? शुगर इन्फेक्शन झालं होतं मांडीला. बर. आणि नंतर गुडघ्यावरती असं सूज आल्यासारखा प्रकार झालेला आहे आणि त्याच्यामुळं काय पायाला गॅप पडलेला आहे, चालायला त्रास होतोय. आपलं वय किती? 58. आणि कोणत्या गुडघ्याला त्रास होतोय? उजव्या. बर. आणि गुडघ्यावरती फोड नव्हताना झालेला इन्फेक्शनचा? नाही नाही, ते काय झालं ते डॉक्टरही सांगत नाहीये. मला इतका त्रास होतोय की चालायला, म्हणजे मी घरातच राहतो दिवसभर, म्हणजे असं फिरणं बंद झालेलं आहे. गुडघ्यावरती मध्ये एक आयुर्वेदिकवाला आला होता, त्यांनी ब्लेड मारले आणि तिथून पांढरं पांढरं काहीतरी काढलं होतं. बर. तर हे पोटरीमध्ये झालेलं आहे का मांडीमध्ये झालंय, पुढच्या बाजूला आहे का मागच्या बाजूला आहे? नाही, अगदी गुडघ्यावरती सूज आल्यासारखं आहे. नाही, ते साखरेचं जे इन्फेक्शन झालेलं होतं ते मांडीला झालं होतं. मांडीला पुढच्या बाजूला का मागच्या बाजूला? साईडला. बर बर, ठीक आहे, काय हरकत नाही. आतल्या साईडला झालेल का बाहेरच्या? मांडीच्या आतल्या बाजू झाली का बाहेरच्या बाजूला? आतमध्ये जखम झाली होती असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, पण ते लक्षात नाही आलं. बरेच 3-4 महिने माझे डॉक्टर मध्ये गेले. बर बर. आणि त्याच्यामुळे काय झालं की ते एका डॉक्टरच्या लक्षात आलं, पण तेही मला वाटतं चुकीचं झालं होतं. नंतर परत दुसऱ्या डॉक्टरला दाखवलं तर तिथं मध्ये काहीतरी फॉल्ट राहिला म्हणे, परत त्याचं ऑपरेशन केलं आणि तिथून काहीतरी काढलं त्यांनी, दाखवलं ते. बर बर, पण त्यात हरकत नाही. तुमचा प्रश्न समजला, फोन ठेवला तरी चालेल ना, आपण उत्तर देऊया. ठीक आहे. तर आत्ताचा हा प्रश्न ऐकता आणि 58 वर्षाचं वय मधुमेह आहे त्यांच्या शरीरामध्ये आहे, अशा वेळेला गुडघ्यावरती जो परिणाम झालाय तो रिमोट इफेक्ट झालेला आहे. तर मांडीचे जे मसल्स असतात, क्वाड्रिसेप्स फिमोरिस वगैरे पद्धतीचे जे मसल्स आहेत, त्याच्यामध्ये उत्पन्न झालेला हा व्रणशोथाचा भाग आयुर्वेद धरतो आणि पुवाची उत्पत्ती ह्या लोकांच्या शरीरात पटकन होते साखर असताना. तर त्याने असं करायला पाहिजे की नाचणीची भाकरी आणि तूप एवढ्या दोनच गोष्टी ज्या आहेत त्या खायच्या आणि उकळून गार केलेलं पाणी प्यायचं, तर ती आतली जखम जी आहे ती भरून यायला सुरुवात होते आणि त्याचा जो गुडघ्यावरती झालेला परिणाम जो आहे किंवा तिथल्या टेंडॉन्सवरती झालेला जो परिणाम आहे, आखडलेपणा जो आलेला आहे तो त्याचा कमी होऊ शकतो. तुम्ही असं लक्षात घ्या की काठी किंवा लाकूड आहे आणि त्याला रोज जर तेल लावलं आणि शेकलं आणि वाकवलं तर त्याचं गोल तयार करता येतो. एवढं जर या स्नेहसंवेदनामध्ये महत्व असेल तर जिवंत शरीरामध्ये ही गोष्ट का घडणार नाही? तर पहिले ही जखम भरून यायला पाहिजे. हेमगर्भ रसायन आणि वसंतकुसुमाग्र अशी दोन औषधी
तुम्ही पोटात घ्यावीत आणि नंतर माश सेंधव तेल म्हणजे शेंदेलोण जे आहे ते आणि उडीद याच्यापासून तयार केलेले तेल आहे ते ह्या संकोचासाठी किंवा आखडण्यासाठी खूप उपयोगी पडतं. त्याची धारा तिथं धरायची आणि भाताचा एक षष्टिक पिंड स्वेद म्हणून असं तो करायचा. तर यांचे पाय जे आहे ते पूर्ववत होऊ शकतात आणि मधुमेहासाठी नंतर मग निरंतर औषधीने घ्यावं. नक्कीच सुनील, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला छानपैकी डॉक्टरने सांगितलंय. अजूनही तुम्ही हा कार्यक्रम बघा म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत राहतील. सर, मुळात गुडघेदुखी सुरू का होते? कसं आहे, वय वर्ष 35 पर्यंत आपण आईच्या अंगावर जर दूध प्यालेलं असेल ना तर आपलं शरीर जे आहे ते चांगलं राहतं. परंतु बाहेरचं दूध अंगारचं दूध मिळालेलंच नाही असं जर झालेलं असेल किंवा हिंसा झालेली असेल बालपणी आणि चुकीच्या समजुतीमुळे आपण वेगवेगळ्या चिकट गोड गोष्टी त्या दुधामध्ये घालून घेत असतो आणि त्या जर चांगल्या पद्धतीच्या नसतील आणि आपलं वय लहान असताना जे कफाचं वय आहे त्यावेळेला हा चिकटा पोटा जास्त गेला तर मग शरीरावरती त्याचा परिणाम येणारा तो भ्रूणात्मक किंवा चांगल्या पद्धतीचा येत नाही किंवा शरीर चांगलं तयार होत नाही आणि पोटाचे सततचे आजार उत्पन्न व्हायला लागतात. मोठ्या तळ्यावरती त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि मोठ्या तळ्यामध्ये जिथं पुरुष किंवा विष्ठा तयार होते असा जो सिकम नावाचा भाग आहे जिथे अपेंडिक्स लागलेलं असतं तिथं आयुर्वेदानी पुरी धरा कला सांगितली आणि तिथं अस्थिधरा कला सांगितलेली आहे. म्हणजे हाडांची उत्पत्ती ही लोक मोठ्या तळ्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये आहे हे तुम्हाला एकदम वेगळं वाटणार आहे. आपण 10वी 12वी पर्यंत शिकलेलं जी अनाटॉमी आणि फिजिओलॉजी आहे ती आणि आयुर्वेदाची याच्यात मूलतः खूप फरक आहे आणि तो जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला बऱ्याच जणांना हे नवीन वाटेल पण जे नवीन वाटतंय ते सत्य आहे आणि त्या पद्धतीने उपचार केले तर त्याचा परिणाम चांगला येतो. आणि म्हणून मोठ्या तळ्यातलं पचन जर विकृत व्हायला लागलं तर हाडांचे सगळेच आजार उत्पन्न व्हायला लागतात, नवे नवे प्रत्येक सांध्यांचे आजार सुद्धा त्यातून उत्पन्न व्हायला लागतात. याला इतरही कारण आहेत पण पोट बिघडणं आणि ते मोठ्या तळ्यातल्या पचनाच्या हिशोबाने बिघडणं हे लहानपणापासून झाल्यानंतर ही गोष्ट घडते. या अवयवांच्या वरती किंवा गुडघ्यावरती शरीराचा भार खूप असतो त्यामुळे वजन खूप वाढणं हे त्याचं एक कारण असतं. दातासारखा भाग आहे तर दाताच्या मुळाशी पू उत्पन्न व्हायला लागला आणि तो जर तुम्हाला त्रास देत असेल कॅव्हिटी खूप असेल तरी तुमचे गुडघे दुखू शकतात. रक्तदाब वाढायला लागल्यानंतर सुद्धा अनेक लोकांचे गुडघे दुखतात. रक्तपित्त नावाच्या आजारामध्ये दुखू शकतात, वातरक्त नावाच्या आजारामध्ये दुखू शकतात. असे इतके आजार आणि इतकी कारण आहेत पण वाटूळ पदार्थ जास्त खाणं, अति थंड खाणं, आईस्क्रीम सारखे पदार्थ जास्त खाणं, अति मैथुन कर्म करणं, रात्री खूप जागरण करणं, अति व्यायाम करणं, फार उभं राहणं, वेरिगोजचा परिणाम म्हणून अशी अनंत कारणं आपल्या शरीरामध्ये जात असतात आणि ती जर आपण कॉम्पेन्सेट केली नाही दिनचर्या आणि ऋतुचर्या पाळून तर आपल्याला नक्की आणि नक्की ह्या आजारांना बळी पडायला लागतं. त्यात गुडघेदुखी आहे, प्रेग्नन्सीमध्ये हा भाग घडू शकतो, सुतिका अवस्थेमध्ये हा भाग घडू शकतो, म्हाताऱ्या वयामध्ये हा जो भाग आहे तो कालाच्या हिशोबाने घडत असतो. असं प्रज्ञापराध काल आणि त्याच्याबरोबरीने असात्म इंद्रियाचा संयोग अशी तीन महत्वाची कारणं जी आहेत ती प्रत्येक आजाराला जबाबदार आहेत. गुडघेदुखी यासाठी दिनचर्या आणि ऋतुचर्या आपण म्हणतो ती पाळणं खूप गरजेचं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, काकासाहेब बोलतायत आपल्याशी जालना इथून. नमस्कार काकासाहेब. नमस्कार मॅडम. नमस्कार बोला. मॅडम काकासाहेब कोठे बोलतोय जालना इथून? हॅलो बोला बोला बोला. सर थोडा गुडघेचा त्रास आहे बघा मला. वय किती आहे आपलं? माझं वय 40 वर्ष. बर. आणि गुडघे दुखतात म्हणजे पुढून मागून दुखतात आणि चढ उतार करताना दुखतात का? समोरून दुखतात सर. दुसरा विषय असा आहे की मी थोडं भजनाला वगैरे बसतो ना, हा हा, तर त्याच्यामुळे थोडासा जरा जास्त 2-2.5 तास बसतो मी हप्त्यातून. बर. तर त्याच्यामुळे सुद्धा त्रास होतो आणि माझ्या कमरेच्या खाली थोडं दुखत सर, वाटीचा प्रकार सांगितला मी जवळच्या दवाखान्यामध्ये दाखवतो सर. बर बर बर. आणि तब्येत तुमची मध्यम आहे, जाड आहे का कृश आहे? नाही सर, एकदम मीडियम आहे सर. बर बर बर, काही हरकत नाही, चालेल. आणि हॅलो. हा बोला बोला. आणि सर ते याच्यामुळे कशामुळे दुखत नेमकं, त्याच्यावर आयुर्वेदाचा काय उपचार आहे? हो बोलूया आपण. आणि हॅलो. हा आमवाताविषयी सांगतील सर काही? नक्कीच 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 काकासाहेब, तुमचे प्रश्न आम्हाला कळाला आहे. सर तुम्हाला सविस्तरच उत्तर देतील. सर काय सांगतात? कसं आहे, आता त्यांचं वय 40 आहे, आता एजिंग सुरू झालेलं आहे आणि आठवड्यातून 2-3 वेळा ते 2-2.5 तास जर बसत असतील तर हा त्रास होणं शक्य आहे. परंतु रोज असं निरंतर अनेक वर्षाचं बसणं असलं तर त्रास व्हायला नाही पाहिजे होता, तरी सुद्धा आता त्रास होतोय आणि त्यावेळेला कमरेमध्ये दुखतंय असं जे म्हणतात ना, तर कमरेच्या ठिकाणी त्यांना विकृती असण्याची शक्यता आहे. म्हणजे लंबोसॅक्रल रिजनमध्ये जर काही घटना घडलेली असेल किंवा हाडांची घीस झालेली असेल किंवा हाडावरती हाड चढलेलं असेल तिथं मणक्याचं, तर पायाकडे जाणाऱ्या नसांच्यावरती परिणाम येऊ शकतो, रक्तवाहिन्यांच्यावरती, मज्जातून तुमच्यावरती, तर तसं असण्याची शक्यता किंवा सर्वंकष संपूर्ण शरीरामध्ये वाताचा प्रकोप असताना सुद्धा हे घडू शकतं.
तर त्यांनी बसताना घोंगडं किंवा कोणती तरी अशा आसनावरती बसायला पाहिजे आणि गुडघ्या एवढ्या उंच आसनावरती, म्हणजे आता आपण जे बसलेलं आहे ना हे आयुर्वेदाला खरं मान्य नाही, गुडघ्यावरच्या इतक्या उंच आसनावरती जर बसलं तर मग त्याचा त्रास जो आहे तो आपल्या मलमार्गांच्यावरती गुदमार्गांच्यावरती आणि वाताचे आजार उत्पन्न होण्यासाठी म्हणून आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. त्यामुळे मांडी घालून खाली बसणं ही प्रक्रिया जी आहे ना, किंवा पद्मासनात बसणं ते व्हायला पाहिजे. आणि त्यावेळी पाठीचा कणा जर ताट असेल ना तर कमरेची संबंधित दुखणी ही कमी होतात. पण त्यांनी असं करायला हवं की पोटामध्ये रासना सप्तक म्हणून एक काढा आहे तो जवळच्या वैद्याकडून त्यांनी आणावा आणि त्याच्यामध्ये एरंडेल तेल घालून तो रोज रात्री घ्यायला सुरुवात करावी. याच्याबरोबरीने दशमूलारिष्ट नावाचं एक औषध मिळतं, ते जेवणाच्या आधी त्यांनी तीन तीन चमचे घ्यायला पाहिजे आणि अश्वगंधारिष्ट जे आहे ते जेवणानंतर घ्यायला पाहिजे. पण त्याच्या आधी अंगाला तेल लावणं आणि शेकणं हे व्हायला हवं. त्याच्यासाठी कोट्टम चुकादी तेल किंवा साधं गोडं तेल जे आहे त्याच्या पट्ट्या आहेत त्या गुडघ्याच्या भोवती त्यांनी बांधून ठेवायचं रात्री, वरनं प्लास्टिक गुंडाळायचं आणि सकाळी शेक करायचं आणि नंतर कामाला लागायचं. असं जर केलं तर हळूहळू हा त्रास जो आहे तो त्याचा कमी होईल आणि मग शरीरातलं कॅल्शियम वगैरे कमी असेल तर जवळच्या वैद्याकडनं तुम्ही प्रवाळ पंचामृत सारखं औषध घेऊ शकता. आणि गुडघेदुखीच्या जवळजवळ 70% लोकांना ही औषध योजना जी आहे ती फलद्रूप होते. यांनी जर बरं वाटलं नाही तर मग बस्ती नावाची ट्रीटमेंट करायला लागते, पण एवढं करायला लागणार नाही, बस्तीच्या आतच तुम्हाला गुण येण्याची शक्यता नक्की आहे. वयाच्या 35 वर्षांनंतर संपूर्ण अंगाला तिळाचे तेल लावून सकाळी मोकळ्या हवेत दररोज 45 मिनिटे चालण्याचा व्यायाम केल्यास हार्ट, किडनी व ब्रेन यांचे आरोग्य अबाधित राहते. अन्न जितके सावकाश व चावून चावून खाल्ले जाईल तितके शरीराचे वजन कमी होते व अन्न जितके भराभर व न चावता खाल्ले जाईल तितके शरीराचे वजन वाढेल. आपला कार्यक्रम सुरू राहणारच आहे पण आपल्याला एक फोन आलेला आहे, बघूया काय म्हणतात. दीपक बोलतायत आपल्याशी जळगाव इथून. नमस्कार. हॅलो दीपक. हा नमस्कार मॅडम. नमस्कार सर, बोला. हा नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार मॅडम. हा सर, माझ्या गुडघ्यापासून खाली पोटीचा जो भाग आहे ना तो पूर्ण आणि तडवे हा दोघी दुखतात. माझं वय 38 आहे, वय 38 आहे आणि मी डेली 8 तास काम करतो कंपनीमध्ये. मधुमेह वगैरे काय आहे तुम्हाला? नाही सर, नाही. तब्येत स्थूल आहे, क्रूश आहे? अच्छा, तब्येत स्थूल आहे का क्रूश आहे, बारीक आहे का जाड आहे? मीडियम आहे सर, मध्यम आहे, बारीक झाली नाही तसं काही. अच्छा, आणि नेहमीच दुखतात का हे पाय वगैरे? हा, एक महिन्यापासून त्रास सुरू झाला सर. बरं. आणि उभारून काम आहे का तुमचं, का बसून काम करता तुम्ही? म्हणजे उभं पण सुपरविजनचं काम आहे, बसून उठून दोघी प्रकारचं काम आहे. बरं. आणि रक्तातली साखर इतक्या तपासली का? हो तपासले, एक दोन महिन्यापूर्वी तपासलेलं आहे. मग ती नॉर्मल आहे? नॉर्मल आहे, नॉर्मल. बरं. ठीक आहे. आणि पोटऱ्यामध्ये हिरव्या निळ्या शिरा दिसतात, असं काही झालेत का, शिरा जाड झालेत वगैरे पोटऱ्यात? नाही नाही, तसं काहीच नाही, कुठलंच नाही. फक्त ते पायावरती थोडा दाब दिला ना तर थोडं दुखतात आणि रात्रीच्या वेळी जास्त सटसट सारखं करते. बरं. शौचालय साफ होतं का? साफ का? संडासला साफ होतं? हो साफ होतं, संडासला साफ होतं. ठीक आहे, काय हरकत नाही, चालेल. फोन ठेवला तरी चालेल. आता हे खरं गुडघ्याशी संबंधित दुखणं नाही, पोटऱ्याशी संबंधित आहे, त्याला पिंडिका असं म्हणतात आणि युजली ही संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी आहे ती मोठ्या तड्यामध्येच असते. तर कॅल्शियम कमी पडणं हा प्रकार सुद्धा आयुर्वेदाच्या हिशोबाने जर बघितला तर पुरुष स्रोत जे आहे तिथं अस्थिव स्रोत आहे, हाडांच्या म्हणजे कॅल्शियम जास्ती असतं. त्यामुळे मळाची प्रवृत्ती किंवा मल तयार होण्याची जी प्रक्रिया त्यांच्या शरीरात अन्न खाल्ल्यानंतर 4 तासांनी जी घडती आहे ती विकृत पद्धतीने घडते असाच त्याचा अर्थ होतो. तर यांनी माझ्या मते असं करायला पाहिजे की प्रवाळ पंचामृत आणि योगराज गुगुळ अशा दोन गोळ्या ज्या आहेत ना तर तिन्ही सांधेला दिवे लागण्याच्या वेळेला घ्यायच्या आणि त्याच्यावरती 1 चमचा गंध तेल म्हणून मिळतं ते घ्यायचं. पहिल्यांदा 6 थेंब जरी घेतलं तरी चालेल, कारण आता वसंत ऋतू आहे, तेलकट पदार्थ कमी गेलेले चांगले. आणि पायाला निरगुडीचा पाला जो मिळाला जळगावच्या बाजूला तो मिळतो सुद्धा, तर अंगाला तिळाचं तेल लावून निरगुडीच्या पाल्याने त्यांनी पाय शेकणं हे करायला पाहिजे. ह्याच्याबरोबरीने पोटामध्ये यकृतामध्ये साचलेले जे B12 डेफिशियन्सी होते ना त्याच्यात अशी लक्षणं बरीचशी येतात, तर जवळच्या डॉक्टरांच्याकडनं त्यांनी ते रक्त तपासून घ्यावं आणि B12ची लेवल जी आहे ती 174 ते 900 दरम्यान जी असायला पाहिजे. ती जर कमी असेल 350 आत जरी असेल ना तर जवळच्या वैद्याकडनं तिक्तक बस्ती म्हणून जे असतात ते करून घ्यावेत, म्हणजे हा पायदुखीचा त्रास त्यांचा कमी होईल. याच्याबरोबरीने चोरटा ताप जर अंगात येत असेल आणि 2-3 महिन्यापूर्वी त्यांना ताप येऊन अँटीबायोटिक आणि इतर अँटीपायरेटिक औषध घेऊन त्यांनी उतरवलेलं असेल तरी अंगात ताप तसाच राहिला तरी हे लक्षण येतं, असं जर असेल तर त्रिभुवन कीर्ती ही महासुदर्शन काढ्याबरोबर त्यांनी 2 वेळेला घ्यावी आणि 21 दिवस औषध घेतल्यानंतर त्यांच्या पायदुखीनं थांबतील.
म्हणजे सर तापही अंगात जर राहिला असेल आणि त्यावेळेला जर तुम्ही अलोपॅथिक औषधं घेऊन त्याला सप्रेस केलं असेल तर त्यामुळे सुद्धा सांधेदुखी होऊ शकतं. सर मुळात सांधेदुखी किंवा गुडघेदुखीमध्ये आपण म्हणू शकतो की डायरेक्ट दुखायला लागणं हे लक्षण दिसून येतं, पण प्राथमिक स्वरूपापासून ही काही लक्षणं दिसतात ना. कोठा साफ होईना झाला, तीन चार वेळा शौचालय जावं लागतं असं झालं, कंबर दुखते असं झालं, पोटाचा आकार खूप वाढतोय असं जर झालं, वजन वाढतंय असं जर व्हायला लागलं, अंगाला कोरडेपणा यायला लागला, तळपायाला आणि हाताला भेगा यायला लागल्या, थोडीशी चिडचिड वाढायला लागली, केस गळतायत असं लक्षात यायला, कोंडा व्हायला लागला, अंग कोरडं पडायला लागलं, तर समजायचं की आपल्या शरीरातलं अस्थिधातू आहे ना, त्याच्यावरती आता घाला पडणार आहे आणि ती कडक गोष्ट असल्याने सगळ्या शेवटी झिजणार आहे. पण तोपर्यंत आधी घंटी वाजलेली असते आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, आपण अनेक प्रलोभनाच्या मागे धावत असतो आणि आपली व्यवधानं खूप वाढलेली असतात. आणि त्यामुळे चांगले चांगले हुशार लोक, सायंटिस्ट लोक सुद्धा खूप अशी व्यवधान वाढल्याकारण धांदरटपणाने वागतात आणि तब्येतीचं नुकसान करून घेतात, मातेर करून घेतात. तर आपल्या शरीराकडे बघण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ नसतो. शनिवार जेव्हा रविवार जेव्हा सुट्टी असेल त्यावेळी थोडंसं आत्मपरीक्षण करायला पाहिजे तब्येतीच्या हिशोबाने, आपण कोण आहोत, कसं वागायला पाहिजे, आत्ताची परिस्थिती काय आहे, माझं शरीर आता कसं बोलतंय आणि माझं मन कसं बोलतंय, या पद्धतीने जर विचार केला तर आपल्या शरीरातले दोष पटकन लक्षात येतात आणि मग जवळच्या तज्ज्ञ वैद्याच्याकडे जाऊन सल्ला घेऊन ते कॉम्पेन्सेट करणं हे गरजेचं असतं. तर पहिल्यांदा ही लक्षणं येतात, पण मुरगळ्यास किंवा लचकल्यासारखा गुडघा दुखणं असं होऊ शकतं, काही ना गुडघ्याची वाटी आहे ती दुखते, काही ना कोणी डोळ्याला दुखतं असं लोक म्हणतात, काही वेळेला मागच्या बाजूला पॉपिटल फोसा जो आहे तिथं दुखतं, काही वेळेला नडकीच्या हाडाच्या बाजूला दुखतं, काही वेळेला त्या ठिकाणी सूज आलेली असते, काही वेळेला मांडीची मसल जिथे इन्सर्ट झालेली आहे त्या ठिकाणी वेदना असते, काही वेळेला सांध्यांच्या आतमध्ये त्रास होत असतो, काही वेळेला सांध्यांच्या वरच्या रक्तवाहिन्या आणि टेंडॉन्स जे आहेत किंवा लिगामेंट्स आहेत त्याच्यावरही त्रास होत असतो. तर हे वैद्याकडे गेल्यानंतर त्याला समजू शकतं. काही जणांना जिना चढताना उतरताना त्रास होतो, उठून बसताना बसून उठताना दोन्ही वेळेस त्रास होतो, काहींना चालताना त्रास होतो, काहीला चालल्यानंतर बरं वाटतं, असे जे वेगवेगळे प्रकार असतात. तर ह्याची शहानिशा वैद्य करू शकतो आणि त्यानुसार त्याची औषधं देऊ शकतो. तर ही लक्षणं जी आहेत ती तुम्ही लक्षात घ्या आणि आपलं वय जर 35 पुढे असेल तर तुम्ही नक्की याचा विचार करा. एस्पेशली स्त्रिया जर हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांनी तरी लवकर लक्ष द्यायला पाहिजे, कारण त्याचा अधोवृत्त म्हणजे खालचा भाग जो आहे तो जाड असतो कमरेचा आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या गुडघ्यांच्यावरती येत असतो. सीझर झालेलं असणं, पाठीच्या मणक्यात इंजेक्शन दिलेली असणं, कॅल्शियमची डेफिशियन्सी, पाठीच्या संबंधित त्रास जे आहेत ते आणि मानसिक तापुणा जी आहे ते सगळं घरचं आणि दारचं करून त्यांची जी बिघडलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना खूप सहन करायला लागतं आणि गुडघे दुखा लागल्यानंतर सगळं घर आजारी पडतं जर ती त्या घरातली स्त्री असेल. मुळात स्त्रियांना हा त्रास जास्त जाणवतो. सर आपल्याला एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. विलास बोलतायत आपल्याशी हिंगोली इथून. नमस्कार विलासजी. हॅलो. हा हॅलो, बोला. हा हॅलो. हा बोला, ऐकू येते. माझा मुलगा 5व्या वर्गाला आहे. हा त्याचे गुडघे दुखतात डॉक्टर साहेब. हा तर त्याच्यामुळं त्याला डॉक्टरला दाखवलं, त्याला हाडामध्ये कॅल्शियम कमी आहे असं सांगितलं डॉक्टरनी. बर, वय 5 आहे का त्याचं? 5वीला आहे का तो? हो, 10 वर्ष. वय किती असतात त्याचं सारण म्हणजे? 10 वर्ष आहे. 10 वर्ष. बर. तो माती खात होता, पेन्सिल खडू अंगारा वगैरे काय खात होता का लहानपणी? आता नाही, तसं काही तो जास्त खेळला गेला तर त्याला त्रास होतो. बर, बाकी नाही होत, पण कधी मधी आता जर सायकल खेळली, कधी बाहेर हिंडायला फिरायला गेला मित्रासोबत तर जास्त त्रास होतो. बर. त्याच्या मामाची तुमची उंची जी आहे ती जास्ती आहे का सामान्य लोकांच्या पेक्षा? नाही, मस्त मेडियम आहे त्याची. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. प्रश्न समजला, तुम्ही फोन ठेवला तरी चालेल, उत्तर देऊया. असं आहे की इतक्या लहान वयामध्ये गुडघे दुखणं आणि कॅल्शियम डेफिशियन्सी हे जवळजवळ अवघड वाटतं मला, कारण खाण्यातून पदार्थ वेगवेगळे जात असतात आणि आपल्या शरीराला एक विपरीत गुणेच्छा नावाचा प्रकार असतो. म्हणजे माणूस स्थूल असेल तर त्याला बारीक व्हावं वाटत असतं, अतिकृश असेल तर स्थूल व्हावं वाटत असतं, खुजा असेल तर उंच व्हावं वाटत असतं. ही विपरीत गुणेच्छा आहे आणि म्हणून तर शरीर जे आहे ते व्यवस्थित टिकू शकतं. याला आयुर्वेदामध्ये एक चांगला शब्द आहे, समयोग व्हायचो म्हणून. पंचमहाभूत शरीरी समाया हा समयोग आहे, म्हणजे आपल्या शरीरातल्या कोणत्याही जो गोष्टी आहेत त्या कमी पडल्या तर त्या मागून घेणं आणि जास्ती असतील तर ते बाहेर काढणं हे शरीर करत असतं, याला समयोग वाईट असं म्हणतात. आणि हे जेव्हा शरीराला जमत नाही त्यावेळी तो माणूस आजारी पडतो आणि मग त्याच्यासाठी म्हणजे शरीर आणि मनाच्या दोन्हीच्या हिशोबाने आजारी पडतो आणि मग वैद्याची गरज त्याला पडत असते. तर मला असं आता वाटतं की उंची वाढण्याचं हे वय आहे आणि उंची वाढत असताना बऱ्याच मुलांना गुडघेदुखीचा त्रास होतो आणि तो होत असताना चिडचिड सुद्धा त्यांची वाढते. तर चिडचिड वाढलेली असेल, हट्टीपणा वाढलेला असेल आणि जर त्याचे पाय दुखत असतील तर मला नाही वाटत की त्याला कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल म्हणून. पण तरी सुद्धा तुम्ही प्रवाळ पंचामृत किंवा शृंग भस्म किंवा कुक्कुटांड तोक भस्म म्हणजे कोंबड्याच्या अंड्याच्या
टर्फलापासून तयार केलेली जी भस्म आहे ते द्यावं, त्यांनी पटकन हे शोषलं जातं कॅल्शियम शरीरामध्ये. आणि गुडघ्याला कोट्टम चुक्कादी तेल किंवा तिळाचं तेल लावून सकाळचं कोवळवून जे आहे ते काही वेळ त्याला द्यावं. त्याच्यावरून निरगुडीच्या पाल्याचा शेक त्यांनी करावा आणि जवळच्या वैद्याला जाऊन भेटून योगराज गुगू नावाचं औषध आहे ते त्याला द्यावं. पण फारसं याला काही करायला गेलं असं मला वाटत नाही. हे वाढतं वय आहे आणि जर सायकल चालून त्याला दमायला होत असेल तर त्याला आधी जोर बैठका घालायला शिकवायला पाहिजेत. आणि तसं जर केलं गेलं तर त्याचे गुडघे दुखणं कमी होऊ शकतं. नक्कीच. आणि आहारावरही भर दिला पाहिजे. सर, आपण तुम्ही इतक्यात सांगितलं की गुडघे दुखीचे प्रकार असतात आणि त्या संबंधीचे आजार तर ते कुठले असतात? कसं होतं, गुडघे दुखण्याचे मी वेगवेगळे प्रकार कारणानुसार मगाशी सांगितले, म्हणजे जी जी जशी कारणं दिसत आहेत. आता स्थूलपणा आहे आणि गुडघे दुखत आहेत तर असं असेल तर तो लोड घेणारा जॉईंट आहे तो थकलेला आहे म्हणून ते होतंय. तर आधी वरचं वजन आहे ते कमी करायला पाहिजे. वय वर्ष 35 च्या पुढे गेलेलं आहे, ऑस्टिओपोरोसिस सारखा आजार आहे आणि हाडं जी आहे ती भरून येत नाहीत, आता पोषण होत नाही आहे, असं असेल तर आहाराच्या हिशोबाने त्याचं नियोजन करायला लागत असतं किंवा हाडांच्या उत्पत्तीच्या हिशोबाने बघायला लागत असतं. दात दाढा खराब झालेले असतील आणि त्याच्यातून गुडघेदुखी असेल तर दाताची ट्रीटमेंट आधी करायला लागते. तर हा जो भाग आहे ना तो लक्षात घेऊन जेवढी कारणं तेवढे त्याचे प्रकार असं थोडक्यात म्हणता येतं. पण लोक सांगताना ब्लाइंडली असं सांगतात की गुडघे दुखतात म्हणून. आणि जेव्हा आपण तपासायला लागतो त्यावेळी त्यांना मागच्या बाजून गुडघ्याच्या दुखत असताना तिथं चेंडूसारखी गाठ आलेली असते आणि अशा लोकांना युजली मानसिकता त्यांची खराब झालेली असते आणि त्यांना ब्राह्मी तेलाची शिरोधारा किंवा तिथं जलौकावचारण करणं किंवा जळवा लावणं असे उपचार करायला लागत असतात. तर हे सगळं करत असताना गुडघे दुखतायत म्हणून हालचाली कमी म्हणून व्यायाम जास्ती आणि अन्न तर कमी झालेलं नाहीये आणि व्यायाम कमी झाल्या कारणानं सतत बसणं हे जास्ती व्हायला लागतं आणि मग स्थूलपणातून वेगवेगळे आजार आणि रक्तदाब वाढणं किंवा मधुमेह होणं हृदयाची संबंधी आजार होणं असं व्हायला लागतं. पण गुडघ्याच्या मध्ये जेव्हा वात रक्त आमवात किंवा रुमॅटिक फिवर सारख्या आजारांचा परिणाम असतो त्यावेळेस सार्वधिक विकृतीमध्ये हृदयाची विकृती सुद्धा येऊ शकते. वात रक्त जर असेल तर वृक्कामध्ये आश्वरी सुद्धा उत्पन्न होऊ शकतात. असे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन जे आहे ते गुडघे दुखीमुळे उत्पन्न होऊ शकतात. म्हणजे गुडघा दुखतोय तो ह्या आजारांच्यामुळे दुखतोय हा तर भाग आहेच, पण त्याच्याबरोबर इतर त्या आजाराची संप्राप्ती शरीरामध्ये जशी पसरेल त्या पद्धतीने शरीरातले आजार हे वाढत असतात. आयुर्वेदामध्ये असं एक सूत्र सांगितलेलं आहे, यथादृष्टीनं दोषेण यथाछानो विसर्पता निवृत्ती रामयस्यासो संप्राप्ती जातीरागती. कोणताही आजार जो आहे तो तुम्ही अटकाव केला नाही, सहा असे काळ मिळतात क्रियाकाल म्हणजे चिकित्सा करण्याचे, ट्रीटमेंट करण्याचे, वैद्याला सुद्धा आणि माणसाला. आणि ते जेवढे तुम्ही टाळाल प्रमादानं तुम्ही जेवढे ते त्यातनं तुम्ही बाहेर पडणार नाही तेवढं तुम्हाला वेगवेगळे आजार पण जे आहे ते पुढे जास्ती त्रास देत द्यायला लागतो. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. पल्लवी बोलतात आपल्याशी कोल्हापूर इथून. नमस्कार पल्लवी. हॅलो. हा नमस्कार मॅडम, मी कोल्हापूर इचलकरंजीहून बोलते. माझं नाव पंढरी श्रीकांत जाधव आहे. बोला. हा मॅडम, माझं वय 40 आहे आणि माझं वजन 70 आहे. साधारण 2.5 वर्षापूर्वी मी शिक्षकी पेशामध्ये आहे, तर मी शिकवताना पायावरती पडले होते, तर त्यामुळे माझ्या म्हणजे आपण जे अँकल म्हणतो त्याला इजा झाली होती. तर तो दीड महिना प्लास्टरमध्ये होता, पण अचानक 7-8 महिन्यापासून माझ्या गुडघ्यामध्ये मला कळा यायला लागल्यात. मला पाय घुमरता येत नाही आणि म्हणजे बसता येत नाही, मांडी घालता येत नाही, हा सगळा माझा मोठा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. डॉक्टरांनी मला ऑपरेशनसाठी सांगितलेलं आहे, ते म्हणतात की गुडघ्यामध्ये जो गॅप असतो तो गॅप कमी झालेला आहे आणि त्यामुळे तिथल्या मधल्या सक्त्यांना म्हणजे काय म्हणतात मला इजा पोचलेली असू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. MRI रिपोर्ट काढलेला आहे, त्यामध्ये म्हणतात की पाणी झालेलं आहे. तर मला नेमकं काय करावं हे सुचत नाहीये. मला शुगर नाही, डायबिटीज नाही, वजन मात्र माझं 70 आहे. तर यावरती मला उपचार सांगावे. बरोबर, ठीक आहे, ठीक आहे. विशेष माहिती बघूया आजची, दुसरी काय आहे ती. रात्रीच्या वेळी तळपायाला काशाच्या वाटीने एरंडेल तेल चोळल्यास नेत्रविकार, पित्ताचे विकार आणि शरीराचा कोरडेपणा यासाठी अप्रतिम फायदा होतो. चैत्र पाडव्यापासून पुढे 21 दिवस दररोज सकाळी 1-3 चमचे साध्या कडुलिंबाच्या पानांचा रस घेतल्यास सुस्ती, आळस, अतिनिद्रा, अग्निमांद्य व मलावष्टंभ हे विकार दूर होतात. सर, पल्लवी तर यांचा फोन होता, तर त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर? बरोबर आहे. जेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट होऊन पाय मुरगळला ना, त्यावेळेला त्यांच्या पाठीच्या मणक्याची अलाइनमेंट आहे ती नक्की बिघडलेली आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या गुडघ्यावरती झालेला आहे. तर गुडघ्यावरती किती उपचार आता केले, ऑपरेशन केलं तरी ते फायद्याचं होईल आता असं होणार नाहीये. त्यांनी पाठीच्या मणक्याचा MRI करावा आणि जिथं विकृती आहे त्या ठिकाणी काही औषधाचे लेप वगैरे जे आहेत, आता कोल्हापुरात आहे तिथं विश्वती आयुर्वेदिक क्लिनिक म्हणून मोठं आहे,
परमपूज्य दादा महाराज सांगडोर यांच्या प्रतिष्ठानचा तिथं दवाखाना आहे. तिथं त्यांनी जर आलं तरी तिथले डॉक्टर त्यांना ते नक्की मदत करू शकतील. जलौका वितरण आणि बस्ती आणि काही लेपाची औषधं आणि थोडस व्यायाम आणि वजन त्यांचं घटवणं हे जर केलं गेलं तर त्यांना उत्तम पद्धतीचा फायदा होऊ शकेल. नक्कीच प्रेक्षक हो, डॉक्टर आपल्याला खूप छान माहिती देतात पण विशेष तुमच्यासाठी डॉक्टर नेहमी ओल्या वनस्पती किंवा औषधी वनस्पती आणत असतात. या औषधी वनस्पती कुठल्या आहेत, त्यांचा आपल्याला गुडघेदुखीवर काय फायदा होणार आहे, पटकन लिहून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने तुम्ही हे सेव्ह सुद्धा करू शकता. बघूया या ओल्या वनस्पती कुठल्या आहेत. तर ही जी वनस्पती आता आपण बघतोय या इथं जी दिसतीय वनस्पती ती इथे जी वनस्पती आहे ती अश्वगंधा नावाची ही वनस्पती आहे. आणि अश्वगंधाचं मूळ जे आहे ते आपल्या गुडघेदुखीसाठी आणि कंबरदुखीसाठी खूप उपयोगी पडतं. तर अश्वगंधाचं चूर्ण जे आहे ते पाव चमचा सकाळ आणि संध्याकाळी दुधावरती जर घेतलं गेलं तर 35 वर्षानंतरची गुडघेदुखी जी आहे ती ताबडतोब थांबते आणि गुडघे झिजणं हा भाग ज्याच्यामध्ये घडतो अशी गुडघेदुखी आणि उत्तम पद्धतीने कमी होते. तर याच्याबरोबरीन दुसरी आणखी एक वनस्पती इथं आपण आणलेली आहे ही डीकेमाली नावाची वनस्पती आता हातात जी दिसते ती आणि याचा लेपासाठी खूप चांगला उपयोग होतो. डीकेमालीचा लेप धोत्र्याच्या पानावरती जर केला आणि काळा बोळ नावाचं औषध त्याला जर घालून ते गुडघ्याला पुढून आणि मागून जर लेप दिला गेला तर डीकेमालीच्या या लेपाचा उपयोग वेदना कमी होणं, सूज कमी होणं, रक्तवाहिनीच्या आतल्या ज्या गोठळ्या आहेत त्या मोडून निघणं अशा पद्धतीचा त्याचा उपयोग होतो आणि तिथली सूज कमी आल्याकारणाने वेदना झपाट्याने कमी व्हायला लागतात. तर गुडघेदुखीसाठी हे औषध सुद्धा तुम्ही वापरून बघू शकता. याच्याबरोबरीन दुसरी आणखी समोरची जी वनस्पती आहे ही शतावरी नावाची वनस्पती आहे. तर ही शतावरी नावाची वनस्पती जी आहे त्याचं मूळ जे आहे ते औषधासाठी खूप उपयोगी आहे आणि हे अश्वगंधाच्या बरोबरीनं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. महानारायण तेल किंवा नारायण तेल जे आहे त्याच्यामध्ये ही वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात वापरली गेलेली आहे. तर अंतर्बाह्य ही वनस्पती वापरता येते. तेल लावून चोळणं आणि त्याच्याबरोबर तिथे बस्ती घेणं, पोटामध्ये याचं तूप घेणं असं जर केलं तर गुडघेदुखी खूप चांगल्या पद्धतीने कमी येते. ही जी आता समोर दिसणारी वनस्पती आहे ही एरंड किंवा गंधर्वहस्त असं याला एक सुंदर नाव आहे आणि एरंड्याच्या मुळाचा काढा जो आहे तो गंधर्वहस्तादी कषाय म्हणून जो आहे तो आमवाताच्या आजारामध्ये खूप उपयोगी पडतो आणि आमवाताने जर गुडघे दुखत असतील तर हे नक्की वापरता येतं. म्हाताऱ्या माणसाने जेव्हा मलावष्टंभ होतो त्यावेळेला जर त्यांचे गुडघे दुखत असेल, कंबर दुखत असेल किंवा सायटिक पेन होत असेल तर ह्याच्या पानांचा रस हा नाकामध्ये पिळायचा आणि मुळांचा काढा जो आहे तो किंवा क्षीरपाक दुधामध्ये शिजून ती मुळे जी आहे ती पोटामध्ये घ्यायची असा एक प्रकार याच्यामध्ये आपण करू शकतो. आणखी याच्याबरोबर एक वनस्पती आपल्या समोर आहे ती आपण बघूया. तर ही वनस्पती सहचर नावाची वनस्पती आहे आणि सहचरलाच कोरांटा असं सुद्धा म्हणतात. त्याचा निळा, पिवळा, पांढरा असे तीन प्रकार असतात आणि खेडेगावामध्ये ही वनस्पती भरपूर मोठ्या प्रमाणावरती उगवते. तर त्याच्या मुळांचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणावरती केला जातो. बेंबीच्या खालच्या बाजूला म्हणजेच अधोभागामध्ये असलेल्या कोणताही वाताचा विकार आणि ज्याच्यामध्ये चालीवरती परिणाम झालेला आहे, नीट चालताय ते स्टान्स बिघडलेला आहे अशा लोकांना सहचरादी तेलाचा बस्ती आणि सहचर तेल पोटात घेणं हे खूप उपयोगी पडतं. कोरांटी ही पूर्ण वनस्पतीच दंती आहे, म्हणजे दाताला हितकारक आहे. त्याच्या काढीन दात जर घासले तर दात हे किडत नाहीत आणि कॅव्हिटीज कमी यायला सुरुवात होते. दातांची चांगली इनॅमलची वाढ सुद्धा याने होऊ शकते. जर भल्लातक म्हणजे बिब्बा आणि तुरीची डाळ ह्याच्या कोळशावरोड ह्याचा प्रयोग केला गेला तर ह्याच्या फळांचं जे तेल आहे ते जर आपण कुरुपाला लावलं कॉर्न्सना तर कॉर्न्स सुद्धा गळून पडतात असा याचा उपयोग आहे. तर हे ह्या वनस्पतीचे उपचार हे लोकांनी जवळच्या वैद्याच्या सहाय्याने करणं हे इष्ट आहे. प्रेक्षक हो, इतक्या जवळून वनस्पती दाखवण्यामागचा आमचा उद्देश हाच असतो की तुम्ही त्या वनस्पती ओळखायला लागाव्यात आणि जेव्हा तुम्हाला या वनस्पती दिसतील तर नक्कीच आपले आजारही आठवतात आणि त्यावरचे उपायही आठवतात. यासाठीच आमचा हा उद्देश आहे की आयुर्वेद हा घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. सर, पंचकर्म आणि आयुर्वेद हे प्रत्येक म्हणजे आजारात उपचार म्हणून वापरलं जातं, तर पंचकर्माविषयी काय? बरोबर, आता गुडघेदुखी म्हटलं की हाडाशी संबंधित घटना आहे. वात रक्त आजार असेल, आमवात असेल, संधिगत वात असेल, खूप दारू पिणाऱ्या लोकांचे गुडघे दुखणं असेल, रक्तदाब वाढलाय त्यामुळे गुडघे दुखणारे असेल तर पहिल्यांदा त्याचं निदान व्हायला पाहिजे. पण सहसा तो वाताचा आजार आहे आणि शूलम नास्ती विना वातात ह्या याच्यामध्ये जर शूल किंवा दुखणं असेल तर ते वातामुळेच असतं. आणि दुसरी प्रक्रिया काय असते, दूषित रक्तामुळे कुठलीही वेदना असते. कारण दोन गोष्टी आयुर्वेदात पंचकर्माच्या महत्वाच्या आहेत, एक म्हणजे बस्ती आणि दुसरं म्हणजे रक्तमोक्षण किंवा विरेचन. तर या दोनमध्येच गुडघेदुखी बरी करण्याचं सामर्थ्य हे 90% आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मग उरलेला जो 10% भाग आहे त्याचं निदान जे आहे ते वेगळं असतं किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी वगैरे अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकत असतो.
गुडघेदुखी ही इतक्या अनंत पद्धतीने आयुर्वेदाने वर्णन केलेली आहे की जवळजवळ सगळे जर श्लोक काढले आणि त्यातलं पर्वशूल संधिशूल वगैरे अशी लक्षणं बघितली तर जवळजवळ 190 वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने आपले गुडघे दुखू शकतात. इतकं म्हणजे आधुनिक शास्त्राचं जसं बारीक 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 निदान असू शकतं ना तसं आयुर्वेदातही असतं. पण ट्रीटमेंट देताना एकच भाग आपण धरत असतो, शरीर जानाम ते दोषानाम क्रमेण परम औषधम बस्तीर्विरेको वमनम तथा तैलम घृतम मधु असा एक श्लोक आहे. तर वातासाठी उत्तम औषध म्हणजे तिळाचं तेल आहे, ते अंतर्बाह्य वापरता येतं, पोटात ते न घेता तूप तुम्ही वापरलं तरी चालू शकतं किंवा खोबऱ्याच्या तेलाचाही आता तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. शरीराला बाहेरून लावण्यासाठी तिळाचं तेल वापरावं आणि वाताचा जो बस्ती नावाचा उपक्रम आहे तो करावा. तर पुरी जहराकला म्हणजे जिथं हाडं तयार होतात त्या गोष्टीवरती साक्षात त्याचा परिणाम होतो. तुम्ही म्हणाल मग हे तोंडावटे का तुम्ही देत नाही, तर तिथं जास्तपर्यंत औषध पचतं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक बदलतात, म्हणून ते शौचाच्या मार्गावटे द्यायला लागतं. हा पहिला भाग झाला. दुसरं जलौकावचारण किंवा जळवा लावणं हा प्रकार करून दूषित रक्त जे आहे ते गुडघ्याच्या ठिकाणी जर काढलं गेलं तर ए स्क्वेअर फूट जागेतलं रक्त हे नवीन तयार यायला लागतं आणि नवीन टिश्यू तयार होण्याची प्रक्रिया जी ती वाढायला लागते. कार्टिलेज जे आहे ते शरीरामध्ये आहेत आणि ती जिवंत आहेत, त्याचा डिफ्युजननी जे काही त्यांचं पोषण होतं ते जर लक्षात घेतलं तर आयुर्वेदातली जी स्टेम सेल थेरपी आयुर्वेदीय स्वरसाच्या साह्याने किंवा कलकाच्या साह्याने आम्ही करत असतो आणि पाठीच्या मणक्यावरती काम करत असतो त्यावेळेला या गोष्टीचं रिजनरेशन सुद्धा शक्य होईल की काय अशी परिस्थिती आत्ताच्या अभ्यासामध्ये लक्षात आलेली आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही हे प्रयोग करून घेऊ शकता आणि त्याच्यावरून विरेचनाचा वापर तुम्ही करू शकता. तर ह्या तीन गोष्टी तुम्ही जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने करा आणि लवकरात लवकर करा. दोन्ही गुडघ्यांच्यावरती त्याचे प्रयोग करून घ्या, म्हणजे एक गुडघा खराब आहे आणि दुसऱ्याची लोड येते असं होणार नाही आणि तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकाल. जे एवढा डीप विचार हा आयुर्वेदामध्ये फार पूर्वीच केला गेलेला होता. सर, अस्थीचं दुखणं आणि मज्जातंतूचं दुखणं हे फार वेगळं असतं, मग याचा गुडघ्यामध्ये काय संबंध? कसं होतं, मज्जातंतू ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी आपल्याला ते सेन्सर अँड मोटर नर्व्ह, तुम्हाला बऱ्याच जणांना ऐकून माहित असेल डॉक्टरांनी वैद्यांनी हे कल्पना आहे. तर मेंदूकडे इम्पल्स जाणं एखाद्या गोष्टीचा वेदनेचा हे कशासाठी आहे, तुम्हाला त्रास देण्यासाठी निसर्ग हे करत नाहीये, तर आता त्या पद्धतीचं खाणं पिणं वागणं जे आहे ते करावं आणि मेंदूने त्या ठिकाणची जी जखम आहे किंवा जो काय वेदनेचा भाग ज्याच्यामुळे उत्पन्न झालेला आहे ते कारण दूर करण्यासाठी ही घटना घडत असते. त्यामुळे गृहिणीवरती म्हणजे लहान आतड्याच्या वरती सुद्धा काम होणं हे गरजेचं असतं आणि रक्ताची आणि पित्ताची संबंधित विकृती काढण्यासाठी औषधं पोटात जायला पाहिजेत. प्लस बस्ती चिकित्सा जर केली गेली तर मज्जातंतू आणि अस्थी दोन्ही सुधारू शकतात. गंध तेल पोटामध्ये घेणं, पिंड तेल अंगाला लावणं आणि योगराज गुकुळ संध्याकाळी घेणं, एवढं करून तुम्ही सकाळच्या वेळेला फक्त शृंग किंवा प्रवाळ पंचामृत घेतलं तरी ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओपनिया खूप चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकतो. गुडघेदुखी सर अजून दुसऱ्या कुठल्या आजारांमध्ये हे लक्षण असू शकतं? कसं होतं, गुडघेदुखीची आपण जी कारणं बघितली ना, त्या स्थूलपणा असणं, रक्तदाब असणं, रक्तपित्त नावाचा आजार असणं, वात रक्त असणं, आम वात असणं, खूप दारू पिण्याची सवय असणं, दात किडलेली असणं, हे जे प्रकार आहेत ना त्याच्यामुळे पुयोत्पत्ती जी दातांच्या मुळाशी होते ती सगळ्या सांध्यांच्यावरती परिणाम करत असते, तशी ती आपल्या सांध्यावरती करत असते आणि गुडघ्यावरती करत असते आणि मग आतल्या कॅप्सूलच्या आतमध्ये गुडघ्याची जी कॅप्सूल आहे त्याच्या आतमध्ये किंवा बाहेरच्या बाजूला सुद्धा ही विकृती होऊ शकते. लोक सांगत असतात की गुडघा दुखतो, पण तो गुडघा जो आहे तो हाडांच्या मध्ये दुखतो, कार्टिलेजच्या बाजून दुखतो का कुठं दुखतं हे बघणं गरजेचं असतं. फुटबॉल प्लेअर किंवा इतर गिर्यारोहक वगैरे जे लोक असतात किंवा कबड्डी खेळणारे लोक असतात ना, ह्याच्यात मिनिस्कस टॉर्न होणं वगैरे हे खूप वेळा घडत असतं आणि त्याच्यासाठी वेगळे उपक्रम जे आहेत ते आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. लिगामेंट टेअर जे असतं ते बऱ्याच वेळेला होतं आणि अँटेरियर क्रुसेंटिक लिगामेंट जर तुटलं तर मग त्याची ऑपरेशन करताना सर्जरी खूप त्रास होते, थोडासा अँगल जो आहे तो फिरलेला राहिला तर त्या खेळाडूचं आयुष्य आहे ते बर्बाद होऊ शकतं खेळाच्या हिशोबाने. तर अशा वेळेला मुरुवणनात तेल जे आहे त्याची धार धरणं किंवा जीवनीगणाच्या दुधाची तिथं धार धरणं, तिथं जलौकावचारण करणं आणि नंतर तिथं षष्टिक पिंड स्वेद करणं, ह्याच्यावरून पाठीच्या मणक्यावरती काही लेप जर दिले गेले तर तिथली रचना जी आहे ती पूर्ववत होण्याला खूप चांगला परिणाम त्याचा येत असतो. तर दिलेल्या गिवन एजमध्ये आपण हे कितपत चांगलं करू शकतो हे जवळचा जज करू शकतो. तर तुम्ही या पंचकर्मांचा आणि उपकर्मांचा वापर तेवढ्यासाठी करून घ्याल. सर, आहारामध्ये जर पथ्य पाणी जर पाळलं तर नक्कीच ही गुडघेदुखी कमी होऊ शकते. मग आहारामध्ये सर काय तुम्ही बदल सांगा? कसं आहे, आता वाताला प्रकोप करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जर आपण कमी ठेवल्या तर आपलं आरोग्य हे सुधारणार आहे. आता पथ्य हे नेहमी कसं असतं, खाणं पिणं आणि वागण्याच्या हिशोबाने असतं. तर रात्रीची जागरणं बंद करायची, दुपारी झोपायचं नाही, ग्रीष्म ऋतूमध्ये किंवा म्हाताऱ्या लोकांनी दुपारी झोपलं तर काही बिघडत नाही किंवा आजारी माणसांनी, पण शक्यतो दुपारी झोपायला नाही पाहिजे. अंगाला तेल लावलं जायला पाहिजे, पोटामध्ये तुपासारखे पदार्थ जे आहेत ते वैद्याच्या
सल्ल्याने घेतले जायला पाहिजे. आणि मधुर आम्ल लवण हे तीन रस जे आहेत ते आपल्या शरीरातल्या वात दोषाला कमी करत असतात. पण पित्ताने जर तो आजार असेल गुडघेदुखीचा तर मग त्याच्यामध्ये तिखट आंबट खारट जे आहे ते कमी खाणं हे जास्त योग्य असतं. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन ते निदान करावं आणि त्या पद्धतीने खाणं ठेवावं. पण एक युनिव्हर्सल खाणं असं आहे की भाकरी पोळी मूग तूर याची आमटी फिक्की आणि कोणतीही फळभाजी असं जर तुम्ही ठेवलं आणि त्याच्याबरोबर जर माफक तुपाचा वापर तुम्ही केला तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी होणार नाही आणि इतर षडरसात्मक आहार थोडे थोडे सगळे रस तुम्ही पोटात घेतले तर गुडघेदुखी मागे लागणार नाही. नक्कीच. वैशाली बोलतायत आपल्याशी औरंगाबाद इथून. नमस्कार वैशाली, बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हो, माझं वय 40 वर्ष आहे. वैशाली पाटील माझं नाव. 40 वर्ष वय माझं. बोला. आणि 65 किलो वजन आहे माझं. तर माझे खूप गुडघे दुखतात आणि गुडघ्याच्या खाली पाय पण दुखतात, पोटऱ्या वगैरे. बर, तुमच्या बाळणपण किती झालेत? 2 झालेले. बर, सीझर झाले का त्याच्यामध्ये? नाही नाही. बर बर. अच्छा. आणि पाय चढताना वगैरे खूप दुखतात. चालताना जास्त दुखतात का? हो नाही, पाय उतरताना आणि खाली बसताना उतरताना त्रास होतो खूप. बर बर बर, ठीक आहे, काय हरकत नाही. डॉक्टर, आपला जो आपला प्रश्न आलेला होता आणि आपण इतकी सगळी चर्चा करतोय, मुळात व्यायाम हा जो आहे हा विषय राहतोय, तर व्यायामासाठी काय सांगा? कसं आहे, लोकांना असं वाटतं की व्यायाम केला की गुडघेदुखी कंबरदुखी वगैरे ही उत्तम पद्धतीने कमी आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या विचारांनी वेगवेगळे लोक सल्ला देत असतात. पाण्यामध्ये चालणं, वाळूमध्ये चालणं अशा पद्धतीचे सल्ले दिले जातात आणि ते त्या काही विविक्षित कंडिशनमध्ये ते उपयोगी पडत असतात. पण एका स्त्रीची गुडघेदुखी जी आहे ती पाण्यात चालल्याने कमी झाली म्हणून इतर 10 स्त्रियांनी पाण्यामध्ये चालायचं हा वेडेपणा असतो. कारण कसं आहे, पाणी हे थंड आहे, किती गरम पाणी आहे आणि ते निखाऱ्यावरती टाकलं तर निखारा काय भपकन पेटणार नाही आहे ते पाणी गरम आहे म्हणून. त्याचा स्वभाव शीतच आहे आणि तुमच्या शरीरामध्ये जर कफ वाढून जर तुमची गुडघेदुखी असेल तर तुमच्या गुडघेदुखीला पाण्यात चालल्याने फायदा होऊच कसा शकेल? म्हणजे कागदारतीच होणार नाही तर प्रत्यक्षात कसा होईल? तर असा वेडेपणा खूप वेळा केला जातो आणि न कळत हे सांगितलं जात असतं. तर आयुर्वेदाचे सिद्धांत हे वेगळे आहेत, आयुर्वेदशास्त्राचे वेगळे आहेत. ज्यावेळी तुमचं वय आहे ते 35 पुढे असेल अशा वेळेला ह्या गोष्टींचा त्रासच होण्याची शक्यता आहे. हाडं आतनं चांगली तयार होणं गरजेचं आहे, वाताचं शमन होणं गरजेचं आहे, वात सुद्धा शीतगुणाचा आहे. तर वृक्ष लघु शीत हा खरा सूक्ष्म शलो नीला असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मग हे व्हायला नाही पाहिजे. आणि त्यासाठी कसं होतं, तरुण व्यायामाने फायदा केव्हा होतो? जेव्हा टेंडॉनशी संबंधित त्रास आहे, लिगामेंटशी संबंधित त्रास आहे, मसलशी संबंधित त्रास आहे, तर त्यांचं हालचाल हेच काम आहे. आणि त्या हालचालीला जर तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने जर केलं आणि त्याला आधी तेल लावलं, शेकलं आणि केलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. पण हाडाच्या आतमधली रचना खराब झालेली आहे, तिथलं सायनोइड फ्लूइड कमी आहे आणि तुम्ही असे जर व्यायाम करायला लागला तर ते वेडेपणाचं ठरतं. तर त्यामुळे तुम्ही वैद्याचा सल्ला घेऊन त्यानुसार व्यायाम जो आहे तो ठरवायला पाहिजे. तुम्ही प्राणायाम करा, त्याचा खूप उत्तम उपयोग जो आहे तो व्हॅस्क्युलॅरिटी वाढवून आपल्या शरीरातलं रक्त जे आहे ते सक्षम होतं आजार काढण्यासाठी. आणि त्याच्याबरोबर आहारातले बदल सांगितले ते करा आणि व्यायाम जरुरीचा असेल तर मग करा. जोर बैठका, उष्टावशा काढणं हे आपण तरुण वयात करत असतो आणि नंतर कधीतरी आपण ते विसरून जातो. 20 वर्षांनी एकदम जाग येते की आपण व्यायाम करायला पाहिजे. शरीर जे आहे ते म्हातार झालेलं असतं, मन तरणं असतं आणि व्यायाम सुरू केला की माणसं आजारी पडतात आणि जास्ती दुखणे होतात. ज्याचे उठता बसता येत नाही, शिंकलं खोकलं तरी कमरेमध्ये वेदना असं होतं. तर हा जो सगळा भाग आहे त्याच्यात आततायीपणा न करणं हेच चांगलं आहे आणि जवळच्या वैद्याला तब्येत दाखवणं हेच चांगलं आहे. नक्कीच, हा सल्ला नक्कीच आपण सगळ्यांनी ऐकला आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, दिनेश बोलतायत पुणे इथून. नमस्कार दिनेश. नमस्कार सर. हा, तुमचा प्रश्न जरा थोडक्यात विचारा. हा मॅडम, दिनेश उबाळे बोलतोय. माझा गुडघ्याची झीज सुरुवात झालेली आहे आता, एक्सरे मध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार आणि आहार आणि व्यायाम काय करताय? आपलं वय किती? 40 आहे. बरं, वजन किती? वजन 76. बरं बरं, ठीक आहे. आणि मधुमेह, डायबिटीज, ब्लड प्रेशर काही नाही ना? डायबिटीज ते पण मला नाही, सुरुवात अजून नाही झाली. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. धन्यवाद दिनेश. आता खरं म्हणजे उत्तर हे सांगितलं गेलेलं आहे. पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे की वय आता वाढत चाललंय तर आधी स्नेहन म्हणजे अंगाला तेल लावलं जाणं हे व्हायला पाहिजे. जानू बस्ती नावाचा एक बस्तीचा प्रकार असतो, तेलाची धार जी आहे ती गुडघ्यावरती ठेवणं किंवा बोळा ठेवणं या पद्धतीने आणि पंचकर्मातला बस्ती त्यांनी करावा. अधोभागामध्ये कुठेही विकृती असेल कमरेमध्ये गुडघ्यामध्ये तर लघुवमन पहिल्यांदा द्यावं किंवा वमन द्यावं उलटीत औषध आणि नंतर बस्ती ट्रीटमेंट केली तर ती जास्ती फलदायी होते. हे जवळच्या वैद्याकडनं तुम्ही करून घ्या. आणि त्याच्यावर अश्वगंधारिष्ट जेवणाच्या नंतर आणि दशमूलारिष्ट
जेवणाच्या आधी घ्या. तिन्ही संध्येला दिवे लागण्याच्या वेळेला 3 ते 6 थेंब गंध तेल जे आहे ते पोटात घ्यावं आणि प्रवाळ पंचामृत आणि योगराज गुगुळ हा दोन्ही जेवणाच्या आधी त्यांनी घ्यावा तर त्यांना उत्तम फायदा होईल. पण जवळच्या वैद्याला तब्येत तपासून जर औषध देत आलं तर ते जास्ती त्यांना उपयोग. नक्कीच, तुम्ही जसं सांगितलं जितके कारण तितके उपचार आहेत. डॉक्टर, बऱ्याच वेळेला ऑपरेशनचा सल्ला सांगितला जातो, मग त्याआधी आयुर्वेदाचार्यांकडे येऊन कुठले उपचार घेतले? आता हे सगळे बघितले हे उपचार आधी आयुर्वेदाचे व्हावे. म्हणजे कसं होतं, आधुनिक शास्त्राची औषधं घेणं तुम्ही घेताय, घ्या, योग्य आहे, बऱ्याच वेळा तुम्हाला त्याचा उपयोगी होईल. परंतु ऑपरेशन करायच्या आधी होता होईल तो शस्त्र जे आहे ना ते न लागणं हे चांगलं आहे अंगाला. आणि ही सगळी प्राणायतन आहेत, सांधे जे आहेत ते मध्यम मार्गामध्ये येतात, तर मर्मावरती शक्यतो शस्त्र चालू नये असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे. आणि पुन्हा ऑपरेशन केलेलं आहे आणि नी रिप्लेसमेंट केली आणि 3 वर्षांनी पुन्हा पाय दुखतोय आणि आता मांडीही घालून बसता येत नाही असं अवस्था लोकांची होते. वाजपेयींच्या बाबतीत सुद्धा आता तेच झालेलं आहे आपण बघतो. तर प्रत्येक वेळेला ही गोष्ट योग्य असते असं नसतं, इतर शरीर सुद्धा त्याला साथ द्यायला पाहिजे. आणि त्याच्या आधी हे सगळं होण्याच्या आधी तुम्ही वैद्याचा सल्ला जर घेतलात आणि आता सांगितलेले उपचार जर केले तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर ह्या पद्धतीने पहिल्यांदा नियोजन करा आणि तरी ऑपरेशन करायची पाळी आली तर लाक्षादी गुगुळ नावाचं औषध आहे ते पोटामध्ये तुम्ही आधी घ्या. नारळाचा रस जो आहे तो माफक प्रमाणामध्ये पोटामध्ये घ्या आणि त्याच्याबरोबर स्नेहन स्वेदन करून बस्ती करून घ्या. तर तुमच्या पायाच्यावरचं ऑपरेशन जे आहे ते चांगलं सक्सेसफुल होईल आणि त्याचा परिणाम जास्तीत जास्त तुम्हाला चांगला उपभोगायला मिळेल. आणि दुसरा जो गुडघा आहे त्याच्यासाठी तरी तुम्ही आयुर्वेदिक औषधांची विचारसरणी जी आहे ती मनातल्या मनात व्यवस्थित विचार करून राबवा आणि त्यातनं बाहेर पडा. सर, स्त्रियांसाठी आपण असं म्हणता येईल की त्यांची हाडांची झीज हे जास्त होत असते आणि त्यांना हा त्रास जास्त उद्भवतो, तर त्यांच्यासाठी काय कसं होतं? ऑपरेशन झाली किंवा ट्युबोक्टोमी तरी ऍटलीस्ट होते आणि मग सिस्टिक हायपरप्लेसिया म्हणून एक गर्भाशयात परिस्थिती उत्पन्न होते आणि त्याच्यामुळे वजन जास्ती वाढायला लागतं, स्त्रियांचं मेद वाढायला लागतं आणि मेदावृत्त वाताची लक्षणं यायला लागतात. आधीच अधोभाग स्त्रियांचा जाड, त्याच्यामध्ये पोट सुटलेलं, पाठीच्या मध्ये इंजेक्शन दिलेलं, गर्भाशयावरचे ऑपरेशन असं सगळं झालं की मग वातही वाढायला लागतो, रक्त बिघडायला लागतं आणि स्त्रियांचे गुडघे जे आहेत ते खराब व्हायला लागतात. आणि ज्या वेळेला पाळी जायला लागते त्यावेळेला मेनोपॉजचा परिणाम म्हणून सुद्धा हाडांच्यावरती परिणाम होतो. बीजग्रंथीचं काम कमी झाल्याकारणानं अंगावरती केस यायला लागतात. आता हे केस अस्थिधातूचा मल म्हणून सांगितलेला आहे. तर केसांची उत्पत्ती चेहऱ्यावरती उत्पन्न होणं पुरुषांसारखे असं व्हायला लागलं की अस्थिधाराकला बिघडलेलं हे उत्तम द्योतक असतं. आणि हाडांच्या ठिकाणचा कोणताही विकार असेल, एस्पेशली गुडघेदुखी आणि कंबरदुखी, तर कडू रसाच्या वनस्पतींचे बस्ती सांगितलेले आहेत, तिक्त क्षीर बस्ती, आणि त्याचा इतका अप्रतिम फायदा होतो की आपल्याला कल्पना नसते. आणि पाठीया म्हणजे काय, तुम्हाला इंजेक्शन दिल्यानंतर बऱ्याच स्त्रियांना डोकेदुखी आणि कंबरदुखी आणि गुडघेदुखी लागते. तर त्यासाठी बलातेल आहे ते नस्यासाठी नाकामध्ये टाकायचं. तर ऊर्ध मुलम अधक कायम या न्यायाने आपलं डोकं जे आहे ते आपल्या शरीराचं मूळ आहे आणि मुळावरती जसं पाणी घातल्यानंतर शाखा पल्लव संतोषी म्हणतो ना, तशा पद्धतीने आपल्या संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम येतो. आणि त्या पद्धतीने तुम्ही या नस्याकडे बघायला पाहिजे आणि जवळच्या वैद्याचा सल्ला घ्यायला पाहिजे. नक्कीच. सर, गिर्यारोहक असतात किंवा खेळाडू असतात त्यांच्यासाठी सर तुम्ही काय सल्ला द्याल? कसं आहे, हे लोक प्रॅक्टिस करत असताना शूज वगैरे घालतात, बऱ्याच वेळेला शूज न घालता हिरवळीवर पळत असतात आणि खालचा सरफेस जर खूप टफ असेल, रफ असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही जंप करत जर पळत असाल तर लिगामेंटल पटेलीवरती त्याचा परिणाम येतो. मागं टेंटो कॅल्क्युनस मसल जो आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम येतो आणि त्या वयात त्यांना काय वाटत नाही पण नंतर त्यांचं शरीर खिळखिळ होतं. असं का? तर ते सगळं वर्कआउट वगैरे करत असताना आणि व्यायाम करत असताना अंगाला तेल लावणं हा भागच नसतो. त्याच्याऐवजी बदाम भिजून खा किंवा मटकी जी भिजवलेली खा, दूध पिऊन जा, असे सल्ले दिले जातात. आणि आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की हे विरुद्ध उपक्रम आहे. जेवल्याच्या आधी आंघोळ व्हायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. जेवल्या जेवल्या आंघोळ होऊन चालत नाही, जेवल्या जेवल्या व्यायाम होऊन चालत नाही. तुम्ही थोडं जरी खाल्लं तरी पोटामध्ये आमविष नावाचा एक दोष तयार होतो जो चिकटा असतो आणि जठरातून ते वंगण जे आहे, क्लेदक कफ जो आहे, तो आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जात असतो, तसा सांध्यांच्यामध्ये जात असतो. सांध्यांच्यामध्ये श्लेषक कफ नावाचा एक कफ आहे. श्लेषक कफाची व्युत्पत्ती अशी आहे की श्लीष आलिंगन आहे, म्हणजे मिठी देऊन जो बसलेला आहे तो श्लेषक कफ. दोन हाडांना जवळ ठेवणारा तो श्लेषक कफ जर खूप चिकट झाला तर तेवढा चिकटपणा शरीराला चालत नाही, मग शरीर तिथं पित्त आणून इन्फ्लेमेशन उत्पन्न करतं आणि सांधा धरतो. तर हे सगळे जे लोक आहेत ते नंतर 40 ला एकदम गली गात्र होतात. करिअर संपलेली असते आणि खेळाडूंची करिअर ही लवकर संपते आणि नंतर काय करायचा हा भयावह प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. आणि त्यावेळी जर शरीर साथ देत नसेल तर मग खूप हाल होतात या लोकांचे. तर तुम्ही आयुर्वेदाचं म्हणणं काय हे लक्षात घ्या. पहिल्यांदा पाचन करायचं, पोट मोकळं पाहिजे आणि मऊ सरफेसवरती तुम्ही उड्या मारणं, जॉगिंग करणं या गोष्टी करायला पाहिजेत. तर हा सल्ला जो आहे तो जवळच्या वैद्याला तुम्ही विचारा. स्पोर्ट्स मेडिसिन आयुर्वेदात सुद्धा खूप छान सांगितलेलं आहे. नक्कीच डॉक्टर, इतके छान आपल्याला सांगतात. बघूया आजचा आरोग्य सल्ला हा गुडघेदुखीवर काय सल्ला घेऊन आलेला आहे. कंबर, मांड्या आणि गुडघे यांना तरुण वयापासूनच तिळाचे तेल लावल्यास गुडघेदुखीचा त्रास उद्भवतच नाही.
गुडघेदुखीच्या लोकांनी दातातील कॅव्हिटीज, दातदुखी आणि दातातून रक्त येणे याच्यावर उपचार ताबडतोब करून घ्यावेत. त्याने गुडघेदुखीच्या उपचारांना फायदा होतो. उच्च रक्तदाबात देखील बऱ्याच वेळा गुडघेदुखी हे लक्षण म्हणून आढळते, त्यानुसार उपचार घ्यावेत. अश्वगंध चूर्ण 5 ग्रॅम व गुगुळ चूर्ण 5 ग्रॅम हे मिश्रण सकाळी आणि संध्याकाळी विभागून गरम पाण्याबरोबर घेतल्यास गुडघेदुखीच्या 70% रुग्णांना फायदा होतो. डॉक्टरांचा आपण सल्ला बघितला, पण डॉक्टरांचा पत्ता बघायची वेळ झालेली आहे. पत्ता, फोन नंबर आणि वेबसाईट आपण बघून घ्यावा अथवा आपल्या मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिवपेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहे 020, हा पुण्याचा कोड क्रमांक आहे, आणि लँडलाईन नंबर 2443025926. मोबाईल नंबर आहे 9595810727 किंवा 8087347921. ईमेल आयडी आहे shriviswamrut@gmail.com. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला जाणून घेण्यास आम्ही इच्छुक आहोत. याशिवाय जे डॉक्टर आहेत ज्यांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctordkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in आणि युट्यूबवरही तुम्ही आमचे कार्यक्रम बघू शकतात. youtube.com/user/ddsahyadri. डॉक्टर, विषय खूप मोठा आहे आणि तरी आपले विषय म्हणजे चर्चा संपत नाही आहे. सर, असं म्हणतात की उभं राहून, अगदी रॅपिड फायर सारखं सर, की उभं राहून पाणी प्याल्यामुळे गुडघेदुखी वाढते का? कसं होतं, त्याचा परिणाम साक्षात जो आहे तो उंडुकावरती येतो, त्याचा इम्पल्स जो आहे तो बसूनच पाणी प्यायला पाहिजे. तर ह्याचा आतड्याशी संबंधित आहे, आणि आज पाणी उभ्याने पिला आणि गुडघे उद्या दुखायला येतं असं होत नाही. पण अशी सवय जर असेल ना, तर 3 वर्षांमध्ये गुडघेदुखीचा त्रास हा 35 नंतरच्या लोकांना सुरू होतो. नक्कीच. आमवात असं म्हणतात की ते गुडघेदुखीला कारण एक आहे, तर आंबट पदार्थ टाळणं हे तितकंच गरजेचं. आमवात आणि आंबटपणाचा तसा संबंध नाही आहे, पण आंबट पदार्थ शरीरात जास्त गेल्यानंतर शरीरामध्ये जर रक्तामध्ये ऍसिडिटी जर वाढायला लागली, तर 3.5 ते 5.5 दरम्यान ऍसिडिटी, पीएच जर रक्ताची राहिली, तर कॅन्सर सारखे सुद्धा मोठे आजार होतात. गुडघेदुखी का होणार नाही, हाडं जिजण्याच्या हिशोबाने ही गोष्ट घडू शकते. परंतु वाताचं शमन करण्यासाठी आम्ल रस उपयोगी पडतो, ज्यांना आधी शरीरामध्ये विकृती आहे आणि रक्ताची विकृती अशा लोकांना अतिंबट खाणं त्रास देतं. सर, रोज किती अंतर, किती वेळ चाललं पाहिजे? वजन जर जास्ती असेल तर चरणवयी मधुविदंती असं म्हणतात, चालणाऱ्याला मध मिळतो. आता प्रत्येक माणसाने, मधुमेहाच्या माणसाला आता तो मध म्हणजे त्याला आरोग्य चांगलं ह्या पद्धतीने आहे, तर रोज 45 मिनिटं जर माणसाने चाललं ऍटलिस्ट आठवड्यातून 4 ते 5 वेळेला, तर मग शरीरातले सगळे सांधे जे आहेत ते हलके राहतात, मोकळे राहतात. व्यानवायूचं काम जे आहे ते हृदयाच्या ठिकाणी, संकोच विस्फार जसं आहे तसं सांध्यांच्या ठिकाणी सुद्धा आहे. सांधे व्यवस्थित जर काम करायला लागले तर त्याचा परिणाम हृदयावर येतो, हृदयाचा मस्तिष्कावरती आणि वृक्कावरती येतो. तर 45 मिनिटं रोज चालणं आणि अनवाणी पायाने हिरवळीवरनं चालणं, तर असा शरीरातला एकही आजार नाही आहे की जो व्यायामाने बरा होतो, की जो ह्या पद्धतीच्या 45 मिनिटात चालण्याने बरा होतो. डॉक्टरांनी खूप छान सल्ला दिलेला आहे. नक्कीच, जाण्याआधी तुम्ही एवढंच आठवतंय की अनंतनमची इच्छा शक्ती, अनंतन आशा, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला आपल्या आशा पूर्ण करायच्या असतात, पण त्यासाठी आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य असणं गरजेचं असतं. सांधेदुखी किंवा आपण म्हणू शकतो गुडघेदुखी ज्या वयात येते, जेव्हा आपल्याला स्वावलंबनाची खूप गरज असते, आणि तो आधार आपल्याला भक्कम आपल्या गुडघ्यातूनच मिळेल, त्यासाठी आयुर्वेद नेहमीच तुमच्या मदतीला असेल. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान आम्हाला समजावून सांगितलं, त्यासाठी आमच्या दूरदर्शन वाहिनीतर्फे आणि हॅलो डॉक्टरच्या पूर्ण टीमतर्फे मी आपले धन्यवाद. नमस्कार. 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 Thank you.